नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये उमेदवारांचे आरोप प्रत्यारोप सुरूच, पाहूया सविस्तर वृत्त. भाजपचे नाशिक पूर्व मतदारसंघाचे उमेदवार राहुल ढिकले यांनी सोमवारी मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई होईल असा टोला त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार गणेश गीते यांना लगावला. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नाशिक पूर्व मतदारसंघाचे उमेदवार गणेश गीते यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना माझं आव्हान विकासाबरोबर असून धनशक्तीची गरज मला पडणार नाही असे देखील सांगितलं. गेल्या 5 वर्ष मी लोकांपर्यंत गेलोय. 4,08,000 मतदार आहेत, 2,00,000 घरं आहेत आणि एवढ्या लोकांबरोबर 20 दिवसात संपर्क साधणं पोचणं हे कितपत शक्य आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि सर्वात जास्त कामं ही त्यांच्याच प्रभागात झालेली आहे आणि 5 वर्षात माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. त्याच्यामुळे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे. असं धनशक्तीवर कुठलीही निवडणूक होत नाही. मी जनतेत रोज आहे. मी गेल्या कित्येक 10 वर्षापासून जनतेत रोज काम करतोय जनतेचं. आणि धनशक्तीची गरज तुम्हाला पडेल, मला गरज पडणार नाही. धनशक्ती दादागिरी तुम्ही वापरा, माझ्याबरोबर जनता आहे, मला धनशक्तीची गरज नाही. आपलं काय ध्येय आहे या निवडणुकीमध्ये आता? मला नाशिक पूर्व विधानसभेचा विकास करणं हेच माझं ध्येय आहे, त्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. बाकी धनशक्तीच्या आमदारांनी चर्चा करू नये. त्यामुळे आता नाशिक पूर्वमध्ये राहुल ढिकले विरुद्ध गणेश गीते अशी आरोप प्रत्यारोपांची फैर बघायला मिळते. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी वैभव गुगे.